वाळू पकडून दिल्याच्या रागातून अंमळनेरच्या तरुणास जीवे मारण्याची धमकी. नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथील मुळा नदीपात्रातून विनापरवाना चोरटी वाहतूक करणारा टेम्पो गावातील काही तरुणांनी पकडून दिल्याच्या रागातून लखन सुरेश घावटे राहणार अंमळनेर या तरुणास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. लखन घावटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिकेत नानासाहेब पवार राहणार अंमळनेर तालुका नेवासा याच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 504, 506 याप्रमाणे सोने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तू माझी वाळूची गाडी का पकडून दिली, तुला ढंपर खाली चिरडून टाकेन असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिल्याचं या फिर्यादीत म्हटलं आहे. दिनांक 22 एप्रिल रोजी रात्री सुमारे 12:30 दरम्यान अंमळनेर ग्रामस्थांनी मुळा नदीपात्रातून वाळू घेऊन जाणारा अशोक लेलँड टेम्पो पकडून पोलिसांच्या हवाली केला होता. सोने पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विशाल थोरात याबाबतचा अधिक पुढील तपास करत आहे. तर याबाबत तहसीलदार यांनी केले तरुणांचे कौतुक. अंमळनेर येथे रात्री चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोला पकडून दिल्याबद्दल नेवासाचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी या तरुणांचे कौतुक केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण करण्यास ग्रामस्थांनी पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. एकीकडे तहसीलदार वाळू चोरी पकडून दिल्याबद्दल कौतुक करतात, तर दुसरीकडे वाळू चोरी करणारे दिवसाढवळ्या वाळू पकडून दिल्याबद्दल त्यांना ठार मारण्याची धमकी देत आहेत. प्रतिनिधी सुधाकर होंडे, न्यूज टुडे 24, नेवासा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.